आपल्या जिल्ह्याचा परंपरागत व्यवसाय शेती हाच आहे. आजही आपल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात शेती केली जाते. मात्र अलीकडे समाजात, विशेषतः नवीन पिढीमध्ये, शेतीबद्दल अनास्था निर्माण होत आहे. भारताची खरी ओळख कृषीप्रधान देश हीच आहे. शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविल्यास अन्न मिळणार कसे? म्हणूनच नव्या पिढीला शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांबाबत आदरभाव वृद्धिगत व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री राऊळ यांनी यावेळी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही दिवसेंदिवस चांगले चांगले उपक्रम शिक्षणाविषयी राबवत असताना आज जिल्हा परिषदेने जे आपल्या शाळेतील मुलांना शिक्षणाबरोबर शेतीची आवड निर्माण व्हावी, कारण आपण बरेच दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे. तर शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या मुलांना आता शेतीची आवड निर्माण व्हायला पाहिजे. त्यांना शेती कशा प्रकारे करतात, आधुनिक शेतीबरोबर पारंपरिक शेतीचं सुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बळीराजा अड्डे एक दिवस असा कार्यक्रम आयोजित केला आहे. 5-6-7 असा 2 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये शाळेतील जी मुलं आहेत तर ती शेतावर जाऊन त्या ठिकाणी कशा प्रकारे शेती करतात, कशा प्रकारे लावणी करतात, त्याचप्रमाणे कशा प्रकारे नांगरणी करतात किंवा वेगवेगळे जे आपल्या आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती करतात यांचा त्या ठिकाणी जाऊन ते अभ्यास करणार आहेत. तरी त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वतः त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेणार आहेत आणि यामध्ये विविध लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. जिल्हा परिषद जे सर्व सदस्यही या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि हे करत असताना त्याचबरोबर त्यांना रोपवाटिकेमध्ये जाऊन कलम कशा प्रकारे बांधतात ह्याचं पण ज्ञान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. असा चांगला सुस्त असा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केला आहे आणि चांगलं जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय रेश्मा सावंत मॅडम यांच्या संकल्पनेतनं चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद इथे शिक्षणामध्ये काम करत आहे.